नमस्कार, कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज द्या, मुख्यमंत्री यांचे निर्देश. शेतकऱ्यांचे आधीच पीक कर्ज थकीत असेल त्यांना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी. मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे, चॅनलवर नवीन आला तर लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. खरीप हंगामीसाठी कर्ज घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येतात कामा नये, त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करूनच द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुक्रवारी राज्यस्तरीय बेकर्स समितीच्या बैठकीत दिले. ज्या शेतकऱ्यांना आधीचे पीक कर्ज थकीत असेल त्यांना राज्य शासनाचा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे आधीच पीक कर्ज थकीत असेल त्यांना राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे. त्यांचे थकीत पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेतून घेतली आहे, अशी ग्वाही ठाकरे सरकारने यांनी बँकांना दिली. आणि अधिक माहिती याबद्दल मित्रांनो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम, मुख्य सचिव अजय मेहता आणि वरिष्ठ अधिकारी तसेच रिझर्व्ह बँक नाबार्डचे अन्य बँकेचे अधिकारी उपस्थित होते. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो. खरीप हंगामासाठी कर्ज घेण्यात शेतकऱ्यांना अडचणी येतात कामा नये, त्यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बँकेनं निर्देश दिलेले आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.